Locals of Ramnathi, Kavale and Bandora have objected to the illegal four-wheeler parking by the roadside by Sanatan Sanstha Ashram at Ramnathi. The locals complained that the vehicles parked by the roadside caused hardships to those walking along the road. As per the resolution passed by the Bandora Gram Sabha on Friday, the inspection of the illegal parking was conducted by Ponda Traffic, Ponda Police and Bandora Panchayat. Sarpanch Ramchandra Naik said that the inspection was conducted following complaints by locals. पाटल्या ग्रामसभेत आमच्या बांदोडेच्या खास करून रामनाथी टोळ्या या सगळ्या लोकांनी एक ठराव घातलो पंचायतीन की हो जो रूट असा हांगा थंय अजिबात चलूंक मेळना. तुम्ही मुद्दम पळयात एका सायडीन हांगा वाट ना थंय खळी आसा आणि एक सायडीन कंप्लीट हे इनलिगल पार्किंग आसा आणि ही कोणाची ओनरशीप न्ही. ओनरशीप असल्या हांगा डांबर कसो घातलो ते पयली पळयात तुम्ही. हे ऑलरेडी हांगा पीडब्ल्यूडीन डांबर घातिल्लो आसा आणि ही पाथवे आणि स्पेशली हांगाच आम्ही कित्याक म्हणतात कारण की शांतादुर्गा देवस्थान ते रामनाथ देवस्थान ते टुरिस्ट चलत येतात आपल्या गाडयो थंय दवरतात आणि चलत येतात. हो वॉकिंग ट्रॅक ॲक्च्युली हांगा हेणी हे खंयच्यो आणि एक तर ह्यो सगळ्यो अननोन गाडयो आसात तेजेय बी वेरिफिकेशन जातलं तेजेरूय आम्ही कंप्लेन करपाचे आसा. पण मेन ग्रामस्थांनी मुद्दो म्हणला की ही वाट आमकां क्लियर जाय चलपा खातीर त्या खातीर तो ठराव मान्य झालो पंचायतीन त्या प्रमाणे आज हे सायट इन्स्पेक्शन झालं आणि हेजे फुडें जे बी कॉरस्पॉन्डन्स करतले तेजो आम्ही पाठपुराव करून बेगीतले बेगीन हे हांगचे काढून घेतले. जो विषय आमकां म्हणला म्हणून त्रास जाता म्हणून तेणी म्हणलां न्हू ते बरोबर आमी आतां फुडले प्रोसेस केले जेव्हा आमकां कळचे ना न्हू कितें तें जो आमी ग्रामस्थांनी आमकां ग्रामसभेक सांगला की त्रास जाता म्हणून तेजेर आमी फुडें कितें कारवाई करतले. फॉर प्रायम व्हिडिओ जर्नलिस्ट संजय नायक पोंडा.